नागपूरमध्ये आरक्षण बचाव कृती समितीनं भारत बंदच्या हाकेला समर्थन देत संविधान चौकामध्ये 11 वाजल्यापासून धरणं आंदोलन ते करणार आहेत. अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलाय आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत सुद्धा या बंदला पाठिंबा देत आहेत. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. संविधान चौकातून या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर काळे. आज संपूर्ण देशात भारत बंद पुकारण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरण विरोधात हा संपूर्ण भारत बंदचा पुकारा देण्यात आला आहे आणि नागपुरात सुद्धा या दृष्टीने मोठं आंदोलन एक होत आहे. धरणे आंदोलन जे होत आहे हे संपूर्ण संविधान चौकात मुख्य धरणे आंदोलन होणार आहे आणि शहरातील विविध भागात सुद्धा हे धरणे आंदोलन होणार आहे आणि त्याकरता तगडा असा पोलीस बंदोबस्त आपण बघू शकतो. आता संविधान चौकातला हा पोलीस बंदोबस्त आहे. शहरातील विविध भागात असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. हे अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरण निकालाच्या विरोधात जे आंदोलन आहे त्याला विविध संघटनांनी नागपुरात पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इथे आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचा परिणाम आहे तो नेमका दुपारी 12 नंतर स्पष्ट होईल. किती लोक या आंदोलनात सहभागी होते ते स्पष्ट होईल. पण भारत बंदच्या दृष्टीने नागपूर पोलीस सुद्धा पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात अनेक आंबेडकरी संघटना आणि अनेक विविध संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या असून पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्याकरता एक स्टेज सुद्धा संविधान चौकात उभारण्यात आलेला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.